सत्यशीलदादा शेरकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांच्यावर टीका करताना तुम्ही आता सध्या जोरदार आघाडी घेतलेली आहे. नाही, मी टीका नाही त्यांच्या कोणावर केली, मी वास्तव्य मानलेलं आहे. बघा, कारखाना हातात असताना आमदारकी लढणं या तालुक्यामध्ये मोठा धोका आहे, मोठा धोका. मी आज नाही बोललो, हे उमेदवार त्यांचे काल परवा झाले. मी त्यांच्या कारखान्याच्या चेअरमन म्हणून ज्यावेळेला विज्ञान कारखान्याचे ज्या वार्षिक सर्वसाधारण सभा होते त्या सभेमध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांसमोर बोललो आहे की तुम्ही चेअरमन साहेब या राजकीय धुळवडीमध्ये तुम्ही येऊ नका, त्याच्यामध्ये आपल्याला धोका सांभाळ. कारखाना हा जनतेचा आहे, कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. आपण दोन पदावर बसायचा थोडा सुद्धा मनामध्ये लालच किंबहुना इच्छा तुम्ही ठेवू नका. तुमच्या कुटुंबाने अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत आणि मला असं वाटतं की पैसा म्हणजे आयुष्यातलं सर्व काही गणित जनता समजत नाही. जनता हुशार पण तेवढीच आहे. मी त्यांचा मित्र आहे, मी त्यांचा चांगल्याचा विचार करणार ना. मी कशाबद्दल त्यांना वाईट बोलू? जे खरं आहे ते मी बोललो. खरं बोलणं पाप आहे का? आणि म्हणतात ना जी जुनी म्हणे, खरं म्हटलं की लोकांना सख्या आयला पण राग येतो. आम्ही खरं बोललो. जनमानसाची चाचणी घेतली, लोक काय म्हणणार? शेतकऱ्याकडे कारखाना होता, ठीक आहे, परंतु त्यांनी कारखाना सोडून राजकीय धुळवडमध्ये यायला नव्हतं पाहिजे. असं सर्वसामान्य मत जे आहे ते मी माझ्याद्वारे मांडलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काही टीका करत नाही, जे वास्तव्य ते सांगतोय. आज त्यांना निवडणुका करत असताना खूप लोकांना सांगावं लागतं की तुम्हाला आम्ही संचालक कोणाला तरी की मी तुम्हाला चेअरमन करतो माझ्या जागेवर, मला आमदार करा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी नजर तर वाटाघाटी त्या कारखान्याच्या व्यवस्थेला अर्थ करणारा त्या पोषक नाही आहे असं मी म्हणतो. नाही, जसं वेळ काळ पुढे जाईल ना तसं त्यांना पण ते पटेल आणि सर्वांनाच ते पटेल की शरद सोने जे म्हणत होते ते खरं म्हणत होते. मी त्यांच्या वेळी काही टीका केलेलीच नाही. वेळी टीका करायचं काही कारण सुद्धा नाही. शेवटी ही लोकशाही आहे. त्यांनी कुणाचं ना ऐकता शेवटी तिकडे आणली, मागितली, भरली, काम चालू झाले. आता काय होईल ते उद्या मैदानामध्ये जनता ठरवेल. आपण एक बोलणारे कोण आहे, आपलं सार्वजनिक मत मी देऊ शकलो. उद्याच्या निर्णयामध्ये काय होऊ शकतं आणि काय होतंय हे बघू, हे आता आपल्याला कळणारच पुढच्या.